सर्वांना नमस्कार. सर, मी शब्दात मांडणं आवड आहे. सर्व बघ, अनेक अवतरवादांचे प्रश्न झाले, अपमानाचे प्रश्न झाले. मी चर्चा काही विषयावर चर्चा, राजकीय चर्चा, अनेक प्रश्न झालेले सर. तर सरांचा आणि माझा जो संबंध आहे, मी 84 संबंध सगळ्यांना त्याची कल्पना आहे. ऑडिशनला आपण आणली जास्त की जास्त आपलं काय फारसं माहीत नसतं चित्रकलेबद्दल. आपल्या जर काही वेगळ्या कल्पना असतात आणि ऑडिशन साधारणतः 3-4 महिने क्लास सुरू नंतर साखर सर होते. सहज असं एक दिवशी सहज निरोप आला, हॅलो ऑफिस तर खालीच होतं, सगळ्यांना कल्पना आहे. आणि क्लास तुपे सरांची चित्र जी आहे ती आणि सरांचा ते असं. आणि मग आम्हालाही सगळ्यांनाच प्रश्न पडला की नक्की काय आहे. सर साखर चित्र घेऊन आले, आणि सर्व जेवढे फाउंडेशनचे विद्यार्थी होते सगळ्यांना त्यांनी बघायला सांगितलं, बघा पाहून चित्राचा आनंद घ्या. आणि त्यावेळेस खरं कळालं की बा नाटके क्लास काय असतं. आणि सरांचे ते म्हणजे मी सरांच्या जवळ कसा पोहोचलो तेव्हा सरांबद्दल मला ते आकर्षण तरी निर्माण झालं त्याला. कारण त्या चित्रात तिथे काही काश्मीरचे चित्र होतं, त्याच्यामध्ये घोडे केलेले होते आणि त्या घोड्यांची जी कातडी असते त्याच्यावर तो बाईक पडलेला असतो, चकातलेले कातडी. मला एवढं आश्चर्य वाटत हे कसं केलं असत. मी रंगावर केलेलं होतो हे कसं केलं असत. तिथपासून ती माझी सुद्धा सुरू झाली आणि शिक्षा म्हणते ती आस्था काय कशी का. आणि नंतर मग सरांबरोबर आउट जायचं प्रश्न करत म्हणजे आणि भाग्यवण्यासाठी आहोत की फाउंडेशन पासून आम्हाला सर्व सर म्हणजे एका तुमची चित्र घ्यायची बघितली त्याच्यामुळे एका सर प्रिन्सिपल होते, तर सर प्रिन्सिपल नव्हते. सर सर्व क्लिनिकलचं काम सांभाळले त्यावेळेस आणि त्यावेळेस मी ॲडमिशन घेतल्यावर सरांकडे मला ते माहीत होते एवढे मोठे चित्रकार वगैरे आहेत असं. ॲडमिशन ज्यावेळेला घ्यायला गेलो ते माझ्याकडे पैसे नव्हते. सरांपाशी गेलो म्हटलं सर असं असं आहे मला ॲडमिशन घेतलं आता पैसेच नाही माझ्याकडे. अरे म्हणजे मग उद्या आमचे म्हणतो अशी व्यक्ती असा मनुष्य होणं फार आवड आहे. आणि एकदम छोट्या मुलाचा जो काही निर्मळपणा असतो की तो सरांमध्ये पूर्णपणे होतो. सरांमध्ये ते छक्के पंजे बाकीच्या गोष्टी राजकारण बाकीच्या गोष्टी सर आणि प्रत्यक्ष लागवलेल्या गोष्टी असतात असा भाग आहे. आणि दरवेळेस आउटडोर असलं की 7:30-7:30 त्र्यंबकच्या बस स्टँडवर सगळ्यांनी उपस्थित असायचं, एक टाईम दिलेला असायचा, त्या टाईमपर्यंत सगळे आले तर ठीक आहे, जे आले त्यांना घेऊन जायचं, जे नाही आले त्यांनी नंतर स्पॉटकडे यायचं, असे पद्धती सगळं काम पास चालायचं सगळं. आणि भरपूर मोठा तो माव होता जाधव असेल त्या कामामध्ये बरेच मंडळी त्याच्या सरांबरोबर असे. आणि सर असे खूप गंभीर होते असं तुला भाग नाही करणार. जे जे सरांबरोबर राहिलेले त्यांना सगळ्यांना माहिती करत की सर कसे धावताला गेलं तर सर एकदम खुलायचे गप्पा जोक्स बाकीच्या गोष्टी चेष्टा मस्ती सगळं चालेल. आणि भत्ता जो हा भाग आहे की भत्ता खेळ भत्ता हा सरांचा एकदम आवडता आहे मला. आणि आउटडोरला जायचं म्हणजे ते सगळं घेऊन घ्यायला बरोबर केलं जात असत हे काय आहे की आउटडोर जाताना एक तर भूक लागायची, कधी काममध्ये वेळ जायचा ते ओ टाईम होऊन जायचं काम करता सगळं राहून जायचं. आणि मग तो प्रसंग घडायचे की सगळ्यांची कामं झाला तर सगळेच बसायचे चित्र घ्यावायच्या समोर आणि मग तो भक्ता ओपन करायचा सगळा आणि सगळ्यांनी मग ते मिळून खायचा असं सगळ्याचा त्रास भाग होता. आता तुम्हाला ते एकदम स्वप्नपाठ सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष सरांबरोबर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तसं म्हणजे हे झालं आउटडोरचं बाकीचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या. परंतु सर सर्वांना भेटायला गेल्यानंतर सुद्धा सर खूप आत्मीने बोलायचे समजून घ्यायचे सर. काही प्रश्न जर असले काही समस्या असतात त्या पण सोडवायचे. आणि सतत त्यांची जी काही भूक होती सरांची ती भूक संपूर्ण चित्रासंबंधीच होती जी काय होती ती सगळी.
चित्र असेल, माध्यम असेल, पेपर असेल, रंगा असेल, ते काय असेल ते सगळं म्हणजे अक्षरशः म्हणजे सर जर बोलायला लागले तर थांबत नसेल. एकदा ते सुरू जर झाले तर मग नॉनस्टॉप सगळा कार्यक्रम चालायचा आहे. म्हणजे मग त्यातले अनुभव सरपुडी गेले असतील, बनारसला गेले असतील, मुंबईला गेले असतील, कलकत्ताला गेले असतील, कोणाकडे राहिले असतील, कुठल्या आधीच भेटले असतील, या सगळा जो काही भाग आहे त्या ते सुरू सांगायचे सगळ्यांना. आणि ही सगळी चित्रकार मंडळी आम्हाला त्या सरांच्याच बोलण्यातून माहीत झालेली आहे. त्यांची शैली, त्यांचे चित्रप्रकार, त्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या अशा सर भरून कधीच सरांनी आड पडता कधीच सांगितलं कधीच नाही. हा छोटा आहे, हा फाउंडेशनचा आहे, मग याला कशाला सांगायला पाहिजे, याला कशाला बोलायला पाहिजे असं कधीही सरांनी ठेवलं नाही, कधीच ठेवलं. मग त्यामुळे त्यांची जी म्हणजे सरांचं जे स्थान आहे कारण ते आज पण कायम आहे मनामध्ये. सर आपले तर आमचे गेले असं वागे पण वाटत नाही. सर इथंच कुठेतरी आहेत, गंगेवर जर गेलो तर कुठेतरी बसले असतील, आउटडोर जर कुठे गेलो असेल तर कुठेतरी असतील, असं तर काही जे काय आहे ते तसंच आहे. म्हणजे सर या क्षेत्रातून गेले आहे अशी भूमिकाच आपण मान्य करू शकत नाही असा भाग. त्यानंतर कागदासंबंधी सरांना पेपर फार आवडायचे. वॉटर कलरचे पेपर म्हटले, हॅलमेट पेपर म्हटले का सरांचा थोडं एक थोडासा मोह सरांना होता पेपर विषयी. असं आहे, नवीन पेपर जर आले तर आम्ही हमकास जर मी मला ती सवयच होती. मी जर पुढे तो बाहेर गावी जर गेलो तुम्हाला तिथले पेपर तिथलं रंग शायचं पळा करायचं नारच अजूनही आहेत. पुढे जरी समजा गेलो असेल मला एकदा नांदेडला गेलो होतो, नांदेडला गेल्यानंतर भरपूर पेपर खाली गेलामध्ये भरपूर पेपर आणि जुन्या काळात जाऊन 30-35 वर्षात पेपर आम्हाला नाही. आणि मग आम्ही सरांना सांगितलं सर असे पेपर आले, सर एवढे खुश झाले का म्हणजे फार जुना पेपर मिळणं आवड असतं. आणि पेपरचं टेक्स्चर, पेपर वापरून करणार सांगणार, अरे तू दिलेला पेपर छान होतो का, चांगला आहे, त्याच्यात काम चांगलं काम होतं. काही पेपर घरावर सांगायचे हा प्रोटीन आहे, हा खराब आहे, त्याचा असा म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत संबंधी इथं संबंधित संपूर्णपणे सांगायचे. आणि रंगासंबंधी पण सरांना कधी कधी आम्ही विचारलं का सर तुमचं एवढं कसं लक्ष लागू त्या गोष्टी. अरे म्हणजे आता सवय झाली सगळी, आता सगळं पाठ होऊन गेलेलं अख्खा त्र्यंबकेश्वरचा पूर्ण पाठ होतो सर. म्हणजे अगदी अक्षरशः पेगेलवाडीपासून ते पाच सगळ्या काही गोष्टी पाठ होतात. दुसरं ड्रॉईंग जरी सरांनी केलं, तुम्ही खूप लोकांनी पण बघितलं असेल की सर ज्या डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे त्यास फक्त स्केच करायचे आणि मग रंग सुरू करायचे. म्हणजे ते जसंच्या तसं तिथलं वातावरण सरांच्या कायम मनामध्ये असायचं. हा वेगळा भाग की एवढीच बरं शक्ती एखाद्या चित्रकाराची म्हणजे जी नाटक पार्टी शे तुमची म्हणजे एवढी चांगली असं एवढं येवा घ्या असं. आणि दुसरी गोष्ट की त्यांची सुरुवातीची जी चित्र होते ते कर्मशील झालेली असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी सरांनी पोस्टकलामध्ये काम केलं पूर्ण वॉटर त्याची सवय नव्हती. पोस्टकलामध्ये काम सुरू काम त्यांनी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी मास्टरी म्हणतो फोटोग्राफीमध्ये पण त्याची फोटोग्राफी काय चित्रपट फार सुंदर आहे. फक्त एवढंच आहे की थोडंसं रंगले पण त्याचं थोडं बोर्ड पद्धतीने त्यांनी केलेले त्या फोटोग्राफीमध्ये. आणि मग हळूहळू ते त्याचा वॉटर कलरकडे वळले, जलनाकडे वळले आणि मग नाशिकचे जलरंग जे आहे बाबा कुलकर्णी यांच्या काळापासून ते चांगलंच आहे. इकडे वळल्यानंतर मग सर वॉटर कलर करायला लागले आणि नाशिकचं जे काही वातावरण आहे ॲक्च्युली म्हणजे नाशिकचं वातावरणचा मोह बाहेरचं येणारं प्रत्येक माणसाला फोटो बाहेरचा असल्या माणूस म्हणतो की नाशिक वातावरण छान आहे. आता ते जरा खरं झालं आहे पण पूर्वीकडे पासून जर असेल आणि ते मायनस टेम्परेचर असेल नाशिक थंडीचे दिवसामध्ये -10-5 असं असायचं आणि अक्षरशः दुसरं रात्री पडलेलं असायचं. सकाळी 10:30-11 पर्यंत थंडी सुद्धा साधारणपणे -2 असायची थंडी वगैरे. अशा वातावरणात जे काही कलर स्कीम असायला पाहिजे, जे रंग असायला पाहिजे सगळे रंग सरांचे त्याच्या चित्रामध्ये उतरलेले. म्हणजे खास करून निळा रंग जो आहे तो सरांचा आवडता रंग आणि नाशिकच्या वातावरणाशी एकदम जोडला गेलेला तो रंग आहे. आज सुद्धा जर नाशिकचं चित्र ओळखायचं असेल तर निळ्या रंगाशी ओळखलं जाणार नाही असं मला वाटतं. अजून तसं म्हणजे सरांच्या पद्धतीने जो निळा रंग सहज तयार करता निळा रंग तो आपल्याला साधारण तयार करता येत नाही असं आत्ताच्या 30-35 वर्षाच्या अनुभवावर मी आज सांगू शकतो की सहज जो निळा रंग तयार करायचा की निळा रंग सरांचा असायचा अजूनपर्यंत मी 30 वर्षापर्यंत बघितलं नाही असं निळा रंग. पण त्याचं ती खासियत सरांची ॲक्च्युली
वर्डेल ग्रीन कोबाल्ट ब्लू वगैरे जे काय ते आणि काही सरांचे काही खास शेड होते सरांचे जसं कोबाल्ट ग्रीन अजून आपल्याला माहीत नाही ऍक्च्युली कोबाल्ट ग्रीन आणि इतर काही रंग होते म्हणजे सरांना असं विचारलं की विषयी त्र्यंबकेश्वरला आम्ही सगळी ट्रीप घेऊन होतो कॉलेजचे सगळे विद्यार्थी सर मोर सर होते त्यावेळेस आणि सरांनी आम्हाला एका ठिकाणचं असे ठेवून दाखवलं संपूर्ण झाडी आणि अशी होळो होतं मध्ये असा ठेवून दाखवलं आणि ते 15 छोट्या ब्रश सहा नंबरच्या ब्रश सर काम करायचे काय काय सरांनी मोठा ब्रश कधी वापरला नाही असा मोठा टप्पोरा बस म्हणतो आता तर तुम्ही सगळे वापरता ते सगळे सरांनी असा ब्रश कधी वापरला टप्पोरा एकदम सहा नंबरचे ब्रश सर काम करायचे आणि एकदा कामा सुरुवात केली म्हणजे नॉनस्टॉप सगळं चालू असायचं आणि सरांचं दृष्ट वैशिष्ट्य असं की म्हणजे पुढची खंत आहे मला त्या गोष्टीची अशी की सरांचे जे कामाचं जे वैशिष्ट्य आहे सरांचं जे रंगलेपण आहे त्याच्या संबंधी अजून कुणी लिहिलं नाही त्याच्यावर अभ्यास केला नाही त्याचा स्टडी केली नाही किंवा त्याच्या संबंधी जे लिहून आलं पाहिजे सरांचं काम आणि कामाचं जे काही शैलीचं जे काही शैली आहे ती शैली संबंधी अजून कुठे काही त्याची उल्लेख झालं नाही सर सगळेच सरांविषयी बोलतात फक्त सर असे सर तसे सर सर पालन सर असे सगळं चालतंय पण सरांचे काम जे आहे थोडी ते जवळजवळ साडेचार स्केचेस आहेत सरांचे चार एक हजार रंगीत चित्र आहेत हा जो सगळा ऐवज आहे या ऐवजात जे काही काम केलं आहे जे काही मांडलं सरांनी रंगाच्या माध्यमातून मांडलं असेल स्केचेसच्या माध्यमातून मांडलं असेल पण त्या शैलीविषयी अजून कुठल्या प्रकारचं भाष्य झालेलं नाही ते कोणतरी मांडायला पाहिजे कोण त्याचा अभ्यास केला पाहिजे तर ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं कारण सरांचं काम हे जे आहे तर सरांकडून कोणी आपल्याला शिक्षण केलं असेल तर सर वॉटर कलर करताना कुठलाच रंग डबल वापरायचे नाही मला कोणाला माहिती नाही मला माहीत नाही सर कधीच एका रंगावर दुसरा रंग लावणार सर कधीच नाही लाव तुम्ही अजूनही सरांचं चित्र बघा सरांचं काम बघा कधीच त्यांनी एका रंगावर दुसरा रंग लावला त्यांना तिथे जो रंग दिसला असेल जी शेड दिसली असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणचा रंग त्यांनी तयार केला प्रत्यक्ष आणि तो लावलेला आहे त्यामुळे त्यांना रंगावर ओव्हरलॅप करायची गरज कधी म्हणतो आणि शेवट सरांनी शेवटपर्यंत त्याच पद्धतीने काम केलं आहे दुसरं असं की सरांची काम करण्याची पद्धत अशी होती की पहिले सकाळ जो काही टोन म्हणजे संपूर्ण बीटवर स्केच केल्यानंतर ड्रॉईंग केल्यानंतर जो शेडचा पार्ट आहे तो सकाळ सगळं रंगामध्ये ते कव्हर करायचे आणि मग त्यानंतर मग पुढल्या जो भाग येतो लाईट रंगामध्ये रंगायची त्याची पद्धती सरांची चित्र काढण्याची याच्या पद्धती हे कुठतरी आल्या पाहिजे कुठतरी पुस्तकात आले पाहिजे कुठे छापून आलं पाहिजे कुठे त्याच्या विषयी संशोधन झालं पाहिजे कुठेतरी मांडलं पाहिजे आणि संपूर्ण त्याचा जो अभ्यासाचा भाग आहे म्हणजे चित्राचा भाग आहे अभ्यासाचा भाग आहे तो कुठेतरी पूर्ण केला पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे आणि साधी गोष्ट नाही 4000 स्केचेस असून साधी गोष्ट नाही तुम्ही स्केचेसमध्ये मुंबईला असाल तर अत्यंत कमी रेषेमध्ये तर काही स्केच फार कमी रेषांमध्ये फार कमी फॉर्म मध्ये सरांनी तिथलं वातावरण अगदी ब्लॅक म्हणजे दुसऱ्या काळ्या शाळेत सुद्धा आणलेलं आहे सरांना अनेक नावं ठेवली गेली सांगायला काय हरकत नाही सर नाही आता नावं ठेवली गेली त्याच्या शैलीला नावं ठेवली गेली त्याच्यावर परत चर्चा झाल्या परत गोष्टी झाल्या पण सर काय खचले नाही हटले नाही हे सगळ्यात महत्त्वाचं लढत राहिले आता सर नाही आहे म्हणून सर जरा आपल्याला मोठे वगैरे वगैरे असं सगळं पण सर जिवंत असताना अनेक गोष्टी वेगळं हा भाग वेगळा आणखी पण तर ते त्या पद्धतीने ते व्हायला नको होतं ॲक्च्युली खरं म्हणजे चित्रकाराने चित्रकाराचा कधी सन्मान केला पाहिजे सन्मान दिला पाहिजे आदर दिला पाहिजे चित्रकाराने आवश्यकच तर सरांना एका ठिकाणी द्यावं लागलं मला आपलं मठामध्ये सरांनी त्या विषयी लिहिलं असं सगळं जे काही ठिकाणी होती त्यांचे समकालीन जे होते ते सगळं चालायचं टीका टिपणी जी आहे मग त्याला त्याने सरांनी उत्तर दिलं त्या मठामध्ये मी माझा जो आहे मी माझ्या ठिकाणी माझं काम करणार आहे मी जिथं आहे योग्य आहे असं मला वाटतं आणि माझं याची काम आहे माझं चालू राहणार शेवटपर्यंत असं ठामपणे उत्तर दिलं त्यानंतर ते सगळं बंद म्हणजे एवढी गोष्ट नक्की तरुण वर्गामध्ये सुद्धा त्या गोष्टी घडायच्या घडायला नको होत्या म्हणजे कुठली व्यक्ती जेव्हा मोठी होती की नाही तर त्याच्या मागे बाकीच्या गोष्टी बदल होत्या असं ते असं घडतं सर्व ठिकाणी घडतं सर्व लोकांच्या बाबतीत घडतात गोष्टी ते घडायला नको होतं सरांचं मोठेपण जे आहे सरांच्या कामातलं जे मोठेपण जे आहे ते आपण
आपण त्या अनुभवाला पाहिलं होतं खरं असं ते गेलं अनुभवाला गेलं नाही म्हणजे सरांकडून ते सगळ्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे होतं सगळ्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे होतं ते समजून घेतलं गेलं नाही आणि काही ठिकाणी असं पण झालं की सरांची जी काही स्टाईल होती चित्राची सर नेहमीच रेक्टॅंगलमध्ये चित्र करायचे काय कायम रेक्टॅंगलमध्ये सर चित्र करायची आणि सरांनी नंतर स्क्वेअर साईज सुरू केली त्याच्यावर सुद्धा नंतर कीबोर्डची गाड लागली की आम्ही सरांना सांगितलं म्हणून सरांनी सुरू केलं वगैरे वगैरे पण तसं घडत नाही कधीच असा भाग येतो की आर्टिस्टला स्वतःचं अंडरस्टँडिंग असतं कोणतरी आपल्याला सांगताना घडतं असं कधी होणार घडत नाही असं घडा म्हणून नको आहे असा भाग आहे आणि अजून सुद्धा म्हणजे सरांचं पूर्ण काम आपण बघितलेलं नाही असा भाग आहे सरांचं काम आपण बघितलं नाही बघायला पाहिजे त्याच्याविषयी बाकीच्या गोष्टी चर्चा करायला पाहिजे आणि हे कसं मोठ्या प्रमाणावर ते सगळं सरांचं जे काही काम आहे आता लोकांसमोर आलं पाहिजे आणलं गेलं पाहिजे हे पण सगळ्या नाशिककरांनी याचा विचार करणं फार आवश्यक आहे आपली जबाबदारी काहीतरी येते या अंगाने आपण चित्रकार आहोत त्या चित्रकारांनी एवढं काम करून ठेवलं त्या चित्रकारांची सध्याकाळ जे चित्रकार त्याची काही जबाबदारी प्रत्येक सगळे आपण काहीतरी केलं पाहिजे एकत्रित गोष्टी उभ्या केल्या पाहिजे काहीतरी चळवळ उभी केली पाहिजे नाहीतर ही चित्र जी आहेत आज त्यांच्या स्टुडिओची अवस्था चांगली नाही मला वाटतं कुणी बघितलं की मला माहित नाही तुम्हाला कोणाच काहीच माहीत नाही आहे खरं म्हणजे असं आहे फक्त चित्र हा विषय ठीक आहे ना तो काय नाही प्रत्यक्ष आणायला पाहिजे कारण या लोकांचा विचारांचा संबंध नाही आणि हे करताना पुष्कळ प्रॉब्लेम आहे तिथले आहेत आणि मला वाटतं सगळे मिळून आपण करूया आणि आम्ही रंगोत्सव सगळ्यांसाठी सगळ्या मिळून करावा अशी इच्छा करून तो सुरू केली की त्या वेगळा झूप पाहिजे का वेगळा काही पाहिजे पण सगळ्यांची कधी इच्छाच नव्हती सगळ्यांना झूप चालायचं हे होतं म्हणून याच्या उत्तर देते की ते होतं आहे करतो आहे आणि करणार आहे आणि हे सगळे तुम्ही आम्हाला हवे आहात या निमित्ताने सांगते ठीक आहे तरी सुद्धा आपण म्हणजे जे काही सरांचं काम आहे ते काम सांभाळणं आपलं कर्तव्य आहे ते काम कसं जपलं जाईल हे बघणं आपलं काम आहे सगळ्यांची जबाबदारी आहे ती आज सर आपल्यात नाही पण त्याचं काम तेवढं तोलामोलाचं आहे ताकदीचं आहे त्याचा अभ्यास होणं नवी पिढीची तुम्ही जसं मानताय की नवी पिढीवर तुला परिचय झाला पाहिजे हो बरोबर की नाही आता मला सांगा नवी पिढीमध्ये किती काम आहे त्यांचं तर माझ्या मते फार काम नाही म्हणजे समोर यायला नको काम मग समोर कोणी आणायचं हा भाग आहेच ना म्हणजे आपण जे काही करत आहोत त्याच्या मागे आपली काहीतरी भूमिका ठाम पाहिजे बरोबर की नाही जर तुम्हाला असं वाटतं की सरांचा परिचय सगळ्याशी नव्या पिढीशी झाला पाहिजे खरोखर झाला पाहिजे कारण ते सरांचे काही काम करायचे अगदी जीव तोडून काम करायचे मग्न होऊन काम करायचे यात ही जी सरांची जी स्थिती आहे किंवा त्या काम करण्याची पद्धतीची साधनं आहे ती आता दिसत नाही आहे आता सगळं असं आताची विद्यार्थी जरी बघितलं तर सगळं असं वरवर आणि तात्पुरतं स्वरूपाचं जे आहे ते आणि एक तर ग्लोबलायझेशन झाल्यामुळे काय झालंय की कुठूनतरी उष्ण आणायचं ते मांडायचं असा एक प्रकार सर्रास सुरू आहे सगळ्या कॉलेजमध्ये तो आहे हे सत्य आपल्याला कसं करायला लागणार आहे असा भाग येतो हे कसं काय तुम्ही सोडणार जाणार तर तुमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जे कलाकार आहेत जे माणसं आहेत त्यांना तुम्ही इंटरनेशनची भेट घाला त्याचं काम दाखवा सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे हे होणं पण फार आवश्यक आहे आता जे विद्यार्थी सगळे आपल्या नाशिकमध्ये पाच कॉलेज आहेत मला सांगा पाच कॉलेजमध्ये तुम्ही समजा किती लोक किती विद्यार्थ्यांना माहिती नाही माहिती का माहिती नाही ही जबाबदारी आपली नाही का ही जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे हे आपण ओळखलं पाहिजे सगळ्यांची म्हणजे सर्व जे आर्टिस्ट आहेत म्हणजे जन्माने काम करणाऱ्यांनी आर्टिस्ट आहे जगताना आर्टिस्ट आहे अशा लोकांनी ती सगळी दोरं उचलली पाहिजे पुढे मागे सरांचं कामाचं काय वेगळं भाग वेगळा आहे परंतु आपली सर्वांची एक नैतिक जबाबदारी आहे की सर्वांच्या कामाला आपण पुढे घेऊन जाऊया सगळे मिळून ते कसं पुढे नेता येईल तसं त्याला वेगळं सोडून देता येईल आपण सगळ्यांनी म्हणून प्रमाण फार आवश्यक आहे चांग चांगला उपक्रम यांनी सुरू केलेला आहे खरं म्हणजे ॲक्च्युली तो फार आवश्यक होता करणं कारण
वाघा कुलकर्णींचं जर कुणाचं नाव असेल तर कृपेचं नाव भेटलं होतं सगळ्यात महत्त्वाची अशी आहे. आणि त्यांनी प्रचंड काम करून ठेवलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते भारतभर ते प्रसिद्ध आहे. चित्रकार बाबतीमध्ये त्यांची काही पुस्तकं लिहिले आहेत. आज सुद्धा त्यांची पुस्तकं त्यांचं काम हे नवीन पिढीला प्रेरणादायक आहे. ते नवीन पिढीने ते घ्यावं, उचलावं, त्याचं काम करावं, अभ्यास करावं, संशोधन करावं. एवढं मी सांगू इच्छितो. थांबतो. धन्यवाद. Thank you.